नमस्कार मुलांनो, नमस्कार पालक हो. आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तोतोच्यांची सबंध मालिका ऐकली. आपण केव्हा अशा चांगल्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं ह्या गोष्टी संपूच नाही आहेत. हे पुस्तक परत वाचत असताना मी पण तो आनंद घेतला आणि मलासुद्धा असंच वाटलं की हे पुस्तक संपू नाही आहे. त्यामुळे मुलांचं कुतूहल अजून जागृत असेल की जी मुलं तोतोच्यांच्याबरोबर शाळेत होती किंवा तोतोच्यां स्वतः, त्यांचं पुढे काय झालं त्याच्याबद्दल थोडंसं आज ह्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकन असतं त्याच्यावरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आमच्या आलेल्या लगेच कळेल. तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील आणि आमचं यूट्यूब चॅनल आवडत असेल तर आपल्या मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगायला विसरू नका, बरं का? तुम्हाला आठवत असेल की तोतोच्यांच्या वर्गामध्ये एक बुटका मुलगा असतो ताकाहाशी म्हणून. त्या ताकाहाशीला सगळी स्पोर्ट्समध्ये प्राइजेस मिळत असतात, माहिती आहे नाही का? तर तो मुलगा पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होतो, बरं का? आणि खूप प्रसिद्ध होतो. त्याची बायको असते, हा मुलगा बुटका असतो, पण ती बायको पुढे तोतोच्यांना जेव्हा भेटते तेव्हा ती म्हणते की ताकाहाशीला त्याच्या बुटकेपणाचा अजिबात कॉम्प्लेक्स किंवा कुठेही असं आपण कुठे कमी आहोत असं वाटत नाही. ताकाहाशीशी बोलताना तो तिला सांगतो, तोतोच्यान, हे सगळं तोमोईमुळेच झालं. तुझ्यासारख्या मैत्रिणी पण मला होत्या की ज्यांनी माझ्यामध्ये काही विकृती आहे किंवा मी काहीतरी वेगळा आहे हे मला कधीही जाणवून दिलं नाही, आणि त्याच्यामुळेच मी आज इतका आनंदी, इतका सुखी आणि इतका सुशिक्षित होऊ शकलो. मुलांनो, अनेक मुलांमध्ये काही अपंगत्व असतं, ते अपंगत्वाची जाणीव आपण त्यांना करून देऊ नये. कोणी मुलं गरीब असतील तर त्या गरिबीची जाणीव होऊन देऊ नये. आपली मैत्री ह्या सगळ्याच्या वरती असावी, ती अगदी पवित्र असावी, हेच आपण तोमोईमधनं शिकलो, नाही का? आज आपण तोतोच्यांच्या गोष्टी संपून पुढे जाणार आहोत, पण ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये कायम बिंबून राहाव्यात. लोकांशी प्रेमाने वागावं, आपुलकीने वागावं, ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सरांनी, हेडमास्टर सरांनी नाही का शिकवल्या. आता जी तो हेडमास्टर सरांची तिसरी मुलगी असते मियोचान, ही पुढे शिक्षण तज्ज्ञच होते, पण संगीतामध्ये शिक्षणतज्ज्ञ होऊन मुलांना गाणं शिकवत असते शाळांमध्ये. साक्कोचान, तुम्हाला माहिती आहे की जी तोतोच्यांच्या वर्गातली अगदी खास तिची मैत्रीण असते, ती इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होऊन इंग्लिश शिकवत असते आता त्या शाळे एका शाळेमध्ये आणि जपानमध्ये. यामानावची ताईचान जो असतो, ताईचान तोतोचान नेहमी म्हणत असते, तो तर खूपच हुशार असतो. तो फिजिसिस्ट होतो आणि पुढे जपान सोडून अमेरिकेमध्ये राहायला जातो आणि इप्सिलॉन नावाचं एक जे सौर, म्हणजे आपण ज्याला सोलर सिस्टम म्हणतो, त्याचा शोध म्हणे त्यांनी लावलेला आहे ताईचाननी. आणि तो तिथे जरी आता अमेरिकेत राहत असला तरी जपानला पुष्कळ मदत करत असतो आणि परत परत येत असतो. ओई नावाचा जो मुलगा असतो, जो नेहमी तोतोच्यांच्या वेण्याबिण्या ओढत असतो आपल्याला माहिती आहे, आणि त्यांनी रिओचानला शेवट वचन दिलेलं असतं की मोठा हॉर्टिकल्चरिस्ट होईल, तर त्याची ऑर्किड्स जपानमध्ये आज खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचं नाव पूर्ण जपानमध्ये ऑर्किड तज्ज्ञ म्हणून झालेलं आहे. आता ही जी मुलं असतात त्यांच्या मनातनं तोमोई कधीच जाऊ शकत नाही. हेडमास्टर सर जे असतात ते 1963 साली त्यांचं देहावसन होतं, म्हणजे ते जग सोडून निघून जातात, पण मुलांना त्यांची आठवण होत असते. आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे त्या देवळामध्ये ती लोकं जात असतात नेहमी पिकनिकला, त्या देवळामध्ये मुलं रियुनियन म्हणून शाळेच्या रियुनियनमध्ये भेटत असतात. आता सगळी मुलं काही 40 वर्षाची असतात, काही 50 वर्षाची असतात, पण तोमोई मात्र त्यांच्या मनातनं कधीही जाऊ शकत नाही. पालक हो, तुमच्या ह्याच्यावरनं एक लक्षात आलं असेल की जिथे मुलं स्वच्छंदी आणि आनंदी राहू शकतात असं वातावरण मुलं आयुष्यात कधी विसरू शकत नाहीत, आणि त्याची छाप मुलांच्या मनावर जी पडते ना, ती एकमेवा द्वितीय असते आणि ती कधीच निघून जाऊ शकत नाही. म्हणूनच तुम्ही मुलांना कुठल्या प्रकारे शिस्त लावता, त्यांच्याशी कुठल्या प्रकारे बोलता, हे अतिशय सावधगिरीने करा, कारण त्याची छाप मुलांच्या मनावर कायमची पडत असणार आहे, बरं का? ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ह्याच्याबद्दल आम्हाला सांगायला विसरू नका. आम्ही सुप्रजामध्ये हेच प्रयत्न करत असतो की मुलांना एक वेगळं विश्व द्यावं, गोष्टींच्या विश्वामध्ये त्यांना रमून जावं. गोष्टींबद्दल
तोमोईबद्दल आणि गोष्टींचं विश्व म्हणजे काय ह्याच्याबद्दल तोतोचांच्या शेवटच्या भागात ऐकायला विसरू नका. 60वा भाग अवश्य ऐका आणि तुम्हाला ह्याच्यातनं काय मिळालं हे आम्हाला सांगायला विसरू नका, बरं का?